आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, तुम्ही खुश आहात ना? आता मी नाही येणार परत तुमच्या आयुष्यात, कधीच नाही येणार. आता तुमचं आयुष्य फक्त तुम्ही आणि बिट्टी दोघींभोवतीच फिरत राहील. हेच हवं होतं ना तुम्हाला? आता तुम्हाला जे हवंय तेच होईल गौरीजी. तुमचा आनंद सोडून काही नकोय मला, पण एक वचन द्याल. पुढच्या जन्मी मला हवं असलेलं विश्व तयार करूया आपण. तुम्ही, मी आणि बिट्टी. पण पुढच्या वेळी मेड बनून आलात तर उगाच लग्न झालं असं खोटं नका सांगू मला. तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं नाही आवडत. आणि मीही वचन देतो, पुढच्या जन्मी मी दारू वगैरेच्या आहारी अजिबात जाणार नाही. आणि हो, मला घाबरूही नका तुम्ही. ते सेल्युट वगैरे नका करू. आपल्या प्रेमाची गोष्ट या जन्मी ज्या पानावर सोडून दिली आहे ना, त्याच पानावरून पुन्हा सुरू करू. या जन्मीची राहिलेली स्वप्न पुढच्या जन्मी पूर्ण करू गौरीजी. एवढं कराल माझ्यासाठी? काय रे, इथे काय करतोयस? नाही, मी ते
जाण्याआधी जरा तुला माहिती आहे ना कि तू एकटा नाहीयेस, तू फक्त एकदा मला परवानगी दे मग मी बोलेन ना तिच्याशी। तू तिला सांगितलंस ना तू जातोस ते, का तिला न सांगताच निघालास तो? आतापर्यंत त्यांना कळलेही असेल आणि त्याने काय फरक पडतो नंदाई, त्यांना नकोय मी आता त्यांच्या आयुष्यात, मग मी त्यांच्यापासून 2 कोस लांब काय आणि 1000 कोस लांब काय, काय फरक पडतो? तिला नसेल फरक पडत पण तुला पडतो ना, तू राहू शकशील तिच्याशिवाय एकटा? तिची आठवण आली नाही असा एक क्षण तरी जाईल तुझा? तुझ मन तिच्या भोवती घुटमळत राहणार नाही याची खरच खात्री आहे तुला? म्हणून मी मनाचं नाही तर मेंदूचं ऐकायचं ठरवलंय। मन इमोशनल असत ग नंदाई, उगाच इथे अडकवून ठेवत। आता मी वाहत जायचं ठरवलंय, आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे जायचं। काय होतं त्याने? काहीच नाही, पण आता माझंच बघ ना, माझं रडूनही झालं लढूनही झालं, आता जे आहे ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं, एवढंच माझ्या हातात आहे नंदाई। जे गौरीजींना जमलं ते मलाही जमायला हवं नंदाई, मला दूर जावंच लागेल गौरीजींपासूनही आणि स्वतःपासूनही। रेशीम घाट बांधली असशील तर ती अशी सैल होऊ देऊ नकोस, ती अशी घट्ट बांध की कोणी कधीच ती सोडू शकणार नाही।
अगरबत्ती लावायचे म्हणून पार्टनरला यायला वेळ लागला. आज मी एवढ्या अगरबत्त्या एकदम लावल्या, आज माझा पार्टनर लवकर येईल ना रे. बाप्पा या वाऱ्याला सांग ना रे, या अगरबत्तीचा सुगंध पार्टनर पर्यंत लवकर पोहोचो आणि त्याला ओढत ओढत इकडे घेऊन ये. बाप्पा तू खूप लांब गेला ना तू त्याला गंध पण येणार नाही. आईला पण पार्टनर आवडते, त्याला नको ना जाऊ देऊस प्लीज. होतोय मला या सगळ्याचा. मीच त्यांना इथे येऊ नका म्हणून सांगितलं, मग त्यांच्या दूर जाण्याने मी का दुखावली जातीये. डोक्यानं घेतलेले निर्णय मनाला कुठे पटतात. बिट्टी आणि मी चुकून गेलो होतो त्या घरात, पण ती चुकलेली वाट आमचं प्राक्तन होत. आपली म्हणावी अशी माणसं त्या वाटेवर उभी होती माझ्यासाठी, माझं प्रेम उभं होतं माझ्यासाठी. त्याच आपल्या माणसांनी हाताला धरून त्या घरातून हाकललं. त्याच काय, प्रेम तर तेव्हाही होतच ना. आणि तू रस्त्यावर अशी कोलमडून पडली होतीस तेव्हा मी सावरलंय बिट्टीला आमच्या आयुष्याला. हो मी कोलमडले होतेच ना, माझ्या जगण्याचा अर्थच संपला. पण माझं मन नाही संपलं, ते तुझ्यात आहे जे रुद्रसरांना कधीच आपलं मानून बसलंय. आणि आता कोणीही कितीही प्रयत्न करू देत ते त्यांना विसरणार नाही. आणि तू मान्य नाही केलंस तरी तू रुद्रसरांशिवाय अपूर्णेस. असं काहीच नाहीये, त्यांच्याशिवाय छान जगत होतोच की आम्ही, आत्ताही जगू. हो का, ते येऊ नयेत असं वाटत होतं ना तुला, मग का त्यांच्या वाटेला डोळ्या लावून बसली होतीस. आणि हा केक का ठेवलास त्यांच्यासाठी, माणूस की म्हणून तेवढं करतोच की आपण. आणि मी रुद्र सर,
सर तुम्ही आणि या वेळेला प्रेमाचा एक डाव अर्ध्यावरच मोडण्यापूर्वी तो वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करायला आला. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अच्छा, तुला खरंच काही माहित नाही का गौरी? ती प्रेमाची गोष्ट संपली आहे आता माझ्यासाठी. का खोटं बोलतेस गौरी? तुला आणि रुद्रेला ना खोटं बोलता येत नाही. तुमची गोष्ट संपली आहे हे खोटं आहे. तुझ्या मनात रुद्रेसाठी भावना नाहीयेत हे खोटं आहे. त्याने हे मान्य केलंय हे खोटं आहे. आणि तूही हे मान्य केलंय तेही खोटं आहे. का स्वतःशी खोटं बोलतेस? एकमेकांसाठी बनलेले असताना का एकमेकांपासून लांब जात आहे? प्रेमाला नाकारून असा राग कवटाळून तुला काय समाधान मिळतं? आय डोंट नो. तू मला एक सांग, तुला राग का आला? प्रेम होतं म्हणून ना. कसं आहे ना गौरी, पाणी गढूळ झालं असेल ना तर एका पॉईंट नंतर ते खाली सेटल होतं आणि वरती उरतं ते नितळ आणि निखळ पाणी. प्रेमाचंही असंच आहे. प्लीज थोडासा वेळ दे त्याला. पण नाही, तुला तुझा वरवरचा राग जास्त इम्पॉर्टंट वाटतो, पण त्याच्या मुळाशी प्रेम आहे ते का विसरतेस तू? मान्य आहे मला रुद्रेने चूक केली, मग त्याच्यावर रागव ना, भांड त्याच्याशी, त्याला दूर का लुटतेस तू? हा, आणि हे सगळं करून तुला आनंद मिळतोय खरं सांग? हे सगळं करून जर तुला असं वाटतं की तू त्याला शिक्षा दिली तर तसं नाहीये, त्यातली शिक्षा तुला पण मिळते हे खरंय. मी या सगळ्यापासून फार लांब निघून आली आता. वा, तसं असेल तर मग ठीक आहे, अभिनंदन. कारण हे अंतर आता खूप वाढणार आहे आणि त्याची शिक्षा ना आम्हाला पण भोगावी लागणार आहे. उद्या पहाटे रुद्र दुबईला चाललाय. काय आमचं लहेच हवं होतं ना? हा, त्याला दूर लुटायचं होतं ना? घे, झालं, फायनली झालं, कॉंग्रॅच्युलेशन. ते बघ गौरी, रुद्रेने जे काही केलं ना ते गैरसमजातून केलं, पण तुला सगळं समजत होतं ना तरी तू न समजल्यासारखं करत होतीस. बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जितका राग कुरवाळत बसशील ना तितकंच प्रेम वाढत राहील. जखम झालेली असते ना तर त्याला प्रेमाची फुंकर घालायची असते, रागाची नाही. जाऊ दे, सोड सगळं. मी तुला का सांगतोय, तुला यातलं काहीच नाही कळणार, पण जेव्हा कळेल ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. तुला माहिती आहे गौरी, गणपतीत रुद्रच्या बाबांचं म्हणजे माझ्या काकांचं निधन झालं. घरातून निघताना ते सहज म्हणाले की मी परत येईन, पण ते नाही आले ग. रुद्रने बरीच वर्ष त्यांची वाट बघितली पण नाही आले. रुद्रला कळलं असेल ना की एकदा निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत नाही येत, राहतात त्या फक्त आठवणी. आणि ट्रस्ट मी, त्या खूप त्रास देतात, लक्षात ठेव. पण तू काळजी घे, जर तुला रुद्रेची आठवण येत राहिली ना तर तुझं जगणं कठीण होईल.